स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शांतनू हा पल्लवीला आणण्यासाठी पल्लवीकडे दापोलीला आलेला असतो. तर शांतनू आल्यावर पल्लवी शांतनूला पाणी आणण्यासाठी जाते. तेव्हा शांतनू तिच्या रूममध्ये इकडे तिकडे बघू लागतो तर त्याला एक जुनी काहीतरी लिहून ठेवल्याचा फोटो फ्रेम दिसते. तेव्हा शांतनू त्या काचेवरची धूळ पुसत त्यामध्ये काय लिहिले ते वाचू लागतो. तर त्यामध्ये तुम्ही मला गुरु म्हणून काय दिले हे मला शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही मला जगायला शिकवले, तुम्ही मला जगायला शिकून आयुष्याचं भान दिलंय. तुम्ही माझे सर्वस्व आहात. अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून वागण्यातून तुम्ही अत्यंत महत्त्वाचे जे दिलंय ते माझ्यासाठी आयुष्यभराचं सचित आहे आणि त्यामुळे पुढची सगळी वाटचाल माझ्यासाठी सोपी होणार आहे. आणि त्यामुळे तुमचे उपकार या जन्मात तरी फिटणार नाही, तुमचीच पल्लवी. ते वाचून शांतनूला खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात पल्लवी तिथे येते. तेव्हा हे कोणाचं घर आहे असे शांतनू पल्लवीला विचारतो. तर पल्लवी ते आदित्य मॅडमचे नाव सांगते. तेव्हा शांतनूला अजून मोठा धक्का बसतो. तर शांतनूला त्याच्या जीवनात घडलेल्या आदितीसोबतच्या पूर्वीच्या गोष्टी आठवू लागतात. तेव्हा राग येऊन शांतनू तेथून निघून जाऊ लागतो. तर काय प्रॉब्लेम आहे इथे राहण्याचा असे पल्लवी शांतनूला विचारते. तेव्हा आदितीला तो आई मानत नसल्याचे शांतनू पल्लवीला सांगतो. तर तिथे येण्याचा हा शांतनूचा योगायोग असू शकतो असे पल्लवी शांतनूला सांगते. व आता पल्लवी शांतनू आदितीला एकत्र आणणार का हे बघणे रोमांचक झाले आहे. तर मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा अशाच पुढील भागांच्या अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब